नाही, मला त्यांनी सांगितले जास्त बोलू नका. त्यामुळे मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. आदरणीय पवारसाहेब, आपल्या सर्वांचे लाडके नेते दादा, जय सिंह मोहिते पाटील, मदत सिंह मोहिते पाटील, राजेश टोपे, मेहबूब शेख, उत्तमराव जानकर साहेब, राजे होळकर साहेब, आमदार रुपनवर साहेब, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, डॉक्टर बाबासाहेब पाटील देशमुख सांगोल्याचे, आणि सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपण सगळ्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या विजयाची सुरुवात केलेली असं मी मानतो. धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय ही आता काळ्या दगडावरची रेष आहे, कारण सामान्य माणसाने या निवडणुका हातात घेतलेली आहे. तरी देखील आपण बेसावध राहता नये अशी माझी आपणाला विनंती आहे. या मतदारसंघामध्ये तुम्ही एवढी कर्तबगारी दाखवलेली आहे की या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने अनेक सभा घेतल्या, अनेक मंत्री या मतदारसंघात पडून आहेत. नितीन गडकरी साहेबांनी 2 वेळा सभा घेतल्या, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 वेळा 5 ठिकाणी त्यांना सभा घ्याव्या लागल्या. आता उद्या पण एक सभा खास अभिजित पाटलांच्या कारखान्यावर जबरदस्तीने घेतलेली आहे. आणि मोदी साहेबांनी देखील या मतदारसंघात सभा घेतली. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला सळो की पळो करून सोडलेलं आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं माढ्याचा हिसका आणि माढ्याची ताकद काय आहे हे महाराष्ट्राला कळलेलं आहे. आदरणीय विजयदादांनी निर्णय घेतला, आमचे जानकर साहेबांनी त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं या विचाराशी एकरूप झाले आणि या मतदारसंघाचं चित्रच बदललेलं आहे. माझी आपणाला विनंती आहे की पुढचे 11 तारखेपर्यंत आपल्याला 7 तारखेला आपल्याला मतदानाला आपण समोर जाणार आहे आणि या 7 तारखेला वेळ कमी असल्यामुळं आपण आपलं गाव आपला बूथ व्यवस्थितपणाने सांभाळावा. माझ्या आधी सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाचा नाकर्तेपणा आपल्याला सांगितला आहे, इथल्या खासदारांचा नाकर्तेपणा तुम्हाला पाठ आहे. आता नव्या रक्ताला धैर्यशील मोहिते पाटलांना नव्या चेहऱ्याला लोकसभेत पाठवून आपल्या विकासाला पुन्हा गती देण्याचा तुम्ही काम कराल असा मला विश्वास वाटतो. पण पुढच्या काही दिवसात 2-3 दिवसात मोठमोठे वजनदार नेते गप्प बसवण्याचं काम चालू झाले. माणूस नेता गप्प बसला की समजायचं काहीतरी घोटाळा झालेला आहे. कार्यकर्ता घराच्या बाहेर पडेना झाला समजायचं की काहीतरी पोचलेलं आहे. लोकांना खरेदी करण्याचा कार्यक्रम आणि मनीषा आता शेवटच्या टप्प्यात काहीच जमत नाही म्हणून सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या कारखानदारांना धमक्या झाल्या. मला आश्चर्य आहे की राज्य सहकारी बँकेनं एक कारखाना सील केला आणि आमच्याकडचा माणूस तिकडे गेल्यावर सील काढायला परवानगी दिल्यावर कोर्ट म्हटलं अरे काय करताय, काय बँक चालवताय, का राजकारणाचा अड्डा तुम्ही केलेला आहे. हे मी नाही, हायकोर्टाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना लक्षात येतं की कोण का कशासाठी वागतोय. त्यामुळे आता कुणी भूमिका बदलली तरी माढा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेची भूमिका बदलणार नाही अशी मला खात्री आहे. तुम्हीच आता ही निवडणूक पूर्ण करायची आहे आणि धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करायचंय. मला आणखीन पुढं आमच्या सांगली जिल्ह्यात सभा घ्यायला जायचंय, त्यामुळे मी फार वेळ बोलत नाही. पण आज अहो थांबा थांबा
आता सामान्य माणूसच तुतारी वाजवायला लागलेला आहे या मतदारसंघात. आज स्वर्गीय हनुमंतराव डोळस ज्यांनी आमच्यावर काम केलं त्यांची 5वी पुण्यतिथी आहे. आज त्यांच्यासारखा एक निष्ठावंत आमदार आपल्यातून 5 वर्षापूर्वी गेला, त्यांचंही मी आज या ठिकाणी स्मरण करतो, श्रद्धांजली वाहतो. पण आता हा नवीन कॉम्बिनेशन दादा आणि आमचे जानकर साहेब यांचं कॉम्बिनेशन या मतदारसंघात किती 1.5 म्हणायचं का 1 म्हणायचं का 2 म्हणायचं, हा 1.5 ते 2 लाखाचं मताधिक्य एकट्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात तुम्ही द्याल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.